श्री भक्त विजय अध्याय 5 संत श्री कबीरदास चरित्र। उद्धव आणि शुक यांना भूलोकी अवतार धारण करण्याची ईश्वरी अनुज्ञा झाली तेव्हा त्या दोघा भक्तांनी गर्भवास पत्करून जन्म धारण करायचे नाकारले। भक्ताधीन वैकुंठपतीने भक्ताचे मानस जाणून त्यांना अयोनी संभव करण्याकरता स्वर्गातून 2 शिंपले भूलोकावर टाकून दिले। त्यापैकी 1 शिंपला चंद्रभागेत पडून त्यातून नामदेव महाराज उत्पन्न झाले हे नामदेव चरित्रात सांगितलेच आहे। दुसरा शिंपला भागीरथीत पडला, त्यामध्ये शुक महामुनींनी वास्तव्य केले, त्यातून एक सारखा रामनामाचा मंजूर ध्वनी उमटत होता। हा शिंपला प्रवाहामधून वाहत येत असता तो तमाल नावाच्या मुमिनाने उचलून घेतला। त्याने तो शिंपला उकलला तो त्यामध्ये स्थित असलेला एक बालक पाहून तो मोमिन आनंदित झाला। काही साधन केले नसताना अकस्मात एखादे निधान सापडावे त्याप्रमाणे प्रपंच व्यवहारात दंग असलेल्या मोमिनाला हा दिव्य बालक सापडताच त्याला अतिशय आश्चर्य वाटले व प्रेमोत्पन्न झाले। तमालाने लागलीच त्या बालकास आपल्या बायकोच्या स्वाधीन केले। त्याची जन्मवार्ता ऐकताच त्या तमालकांतेच्या स्तनातून दुग्धधारा वाहू लागल्या। तमाल मोमिनास एक तान्हे मूल सापडले आहे अशी बातमी पसरताच शेकडो लोक त्या बाळाला पाहण्याकरिता गोळा झाले। त्या अर्भकाच्या मुखातून होत असलेला रामनामोच्चार ऐकून सर्व लोक आश्चर्यचकित झाले। हा कोणीतरी थोर विष्णुभक्त अविधन वंशात उत्पन्न झाला आहे असे मानून लोकांनी त्या मुलाचे नाव कबीर असे ठेवले। तमाल मोमिनी सारख्या जातीहीन मनुष्याच्या पोटी असा अद्भुत बालक कसा उत्पन्न झाला याबद्दल सर्व संशयक झाले। पण ज्याला अदृश्य अनुकूल झाले त्याच्या भाग्याबद्दल लोकांना संशयक होण्याचे मुळीच प्रयोजन नाही। प्रारब्धाचा जोर असला म्हणजे विद्या धन सामर्थ्य यांच्या प्राप्तीकरता काही एक वशीला लावावा लागत नाही किंवा परिश्रम करण्याची जरूर नसते। तमालाचे पूर्वपुण्य सबळ असल्यामुळेच शुक महामुनींनी अविंधाच्या कुळात अवतार धारण करून परमेश्वराच्या समतेचे सात्विक तत्व सिद्ध करून दाखविले। तमालाने कबीराचे लग्न कार्य करून त्याला प्रापंचिक बनविण्याचा प्रयत्न केला पण कबीराला प्रपंच वृत्ती मानेना। कबीराच्या मनातून आप पर हा भाव मुळीच उडून गेला। त्याच्या अंतःकरणातून समता आणि विषमता यांचे पार उच्चाटन झाले। त्याला रंक व राव सारखे दिसू लागले। ज्या धनाकरता जगतामध्ये एवढाली रणे माजतात त्या संपत्तीकरिता जीवलग एकमेकांचे जीव घेण्यास तयार होतात। ज्या द्रव्याकरता मानवी अंतःकरणात सैतानाचा शिरकाव होऊन असंख्यात घोर कृत्ये पडतात। ज्याच्या सामर्थ्यानेच दुर्गुणालाही सद्गुणांचे स्वरूप प्राप्त होऊन गुणशाली लोकांना खडतर यातना भोगाव्या लागतात त्या द्रव्याला हा तमाल मोमिनाचा भाग्यशाली पुत्र मृतिकेपेक्षा अधिक किंमत देत नव्हता। ही गोष्ट मोठी विचार करण्यासारखी आहे। ज्यांची अंतःकरणे विषय सौख्याने वेडावून गेली आहेत अशा प्रापंचिक लोकांकडून कबीराची निंदा होऊ लागली। कबीराचा नामघोष ऐकून स्वतःच्या पोकळ विद्वत्तेने भरून गेलेले पंडितमन्य कबीराला मूर्ख समजू लागले। पण कबीरदास अशा आढ्यताप्रिय जनांची कितीशी पर्वा करणार? केळी आणि बोरी, वेश्या आणि पतिव्रता, राहू आणि चंद्र यांची एके ठिकाणी नांदणूक सुखाने होणे दुरापास्तच होय। प्रपंचातील कीटक बनलेल्या अहममन्य जनाच्या व परमार्थास वाहून घेतलेल्या कबीराच्या आचार विचाराचा मेळ पडला तर आश्चर्य मानावयाचे। तमाल मोमिनाने कबीराची वृत्ती जाणली होती। आपला मुलगा प्रपंचारमुख झाला असे पाहून तो दुखीत झाला होता, तरी तो त्याला आपले धंद्याचे काम करण्याकरता बसवीच। एके दिवशी कबीराच्या आईबापांनी त्याला शेला विणण्याकरता मागावर बसविले। थोडासा शेला विणताच कबीराची वृत्ती रामरूपात जडून जाऊन त्याने डोळे मिटले आणि विणण्याचे काम बंद पडले। कबीराचा माग थांबल्याचे पाहून त्याच्या आईने येऊन त्याला जागे केले तेव्हा कबीर भानावर येऊन आईच्या भीतीने पुन्हा शेला विणू लागला।
एक हातभर शेला विनून होत आहे तोच कबीराची पुन्हा विदेह वृत्ती होऊन तो हरिध्यानात कुंग झाला। आपला भक्त कबीर आपल्या ध्यानात रममान होऊन राहिल्याने शेल्याचे काम बंद पडून त्याची आई त्यास शिक्षा करील असे जाणून साक्षात भगवान शेला विनू लागले। वज्रासन घालून बसलेल्या योग्याच्याही ध्यानात जो लवकर येत नाही, श्रुती शास्त्रे घुकूनही ज्याची कदापि प्राप्ती होत नाही, तो शंकराचे प्रियकर भूषण अशा कमळापती त्याच्या मागावर बसून शेला विनू लागला। त्या भक्त कबीराचे भाग्य काय वर्णन करावे बरे। आईच्या माराच्या भयाने कबीर सावध होऊन शेला विनी। कबीराची विदेह अवस्था झाली म्हणजे श्रीराम ते काम पुढे चालवी अशा रीतीने तो शेला तयार झाला। कबीराने शेल्याची घडी घालून तो आपल्या आईला दाखविला। आईने तो शेला विणण्याकरता कबीरास बाजारात पाठवून दिला। इतर व्यापाऱ्यांबरोबर कबीर आपला शेला विकावयास हटकामध्ये बसला होता, तरी त्या चित्त रामचिंतनातच गर्ग झालेले होते। बाजारात गिराईक पुष्कळ जमले, पण कबीराचा शेला विकत घेण्याला कोणीही धजेना। जो तो मनुष्य नुसता तो शेला दृष्टीने पाहूनच निघून जाई। ज्या ज्या मनुष्याला जेवढ्या किमतीचा शेला घेण्याचे मानस होते त्याला तो त्याच्या दुप्पट मोलाचा असा वाटे, कोणालाही त्याची किंमत बरोबर होईना। ज्या शेल्याला देवाधिदेव वैकुंठपतीच्या हस्ताचा स्पर्श झाला त्याचे बरोबर मोल करण्यास भूलोकी कोणामध्ये सामर्थ्य असणार। सर्व व्यवहार बाजार आपटून अस्तमानाच्या समयास आपापल्या घरी निघून गेले, तरी कबीरदास आपला शेला पसरून रामरूप होऊन ध्यानस्थ बसला होता। अखेर त्याने नेत्र उघडले, तो बाजार उठलेला पाहून तो मनामध्ये घाबरला। आपण शेला न विकता घरी गेलो तर आपली आई आपल्याला चोपील या भीतीने कबीरदास एका पडक्या व ओस अशा घरात दडून बसून ईश्वर चिंतन करीत राहिला। एखादी सून सासूच्या भयाने दडून बसते किंवा सर्व कर्माचा त्याग करून एखादा संन्यासी एकांत मठामध्ये वास्तव्य करतो, अगदी त्याप्रमाणे संसारविषयी पूर्ण उदास असलेला तो कबीर ओस घरात बसला असता त्याची सत्यनिष्ठा पाहण्याकरता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्राप्त झाले। यावेळी त्यांनी वृद्ध ब्राह्मणाचे सोंग घेतले होते। हरिश्चंद्रापाशी जसा विश्वामित्र प्राप्त झाला किंवा श्रीपाळाचे सत्व पाहण्याकरता शंकर कुशळ वेषाने प्रगट झाले, त्याचप्रमाणे कबीरास सन्निधी येऊन तो वृद्ध व दरिद्री ब्राह्मण कबीरास म्हणाला, हे अति उदार भागवता, मी दीन अनाथ आहे, मी वस्त्ररहित आहे, माझे अंग कुडकुडत असून मला हिव भरली आहे, मला पांघरण्याकरिता काही वस्त्र असेल तर दे। ब्राह्मणाची याच्या ऐकून त्या दयाळू भक्ताने अर्धा शेला फाडून त्याला अर्पण केला। ते अर्धवस्त्र घेऊन ब्राह्मण निघून गेला। रामचंद्रांनी सत्व पाहण्याची पराकाष्ठाच आरंभिली। त्यांनी पुन्हा फकीराचा वेश धारण केला आणि ते कबीरापुढे जाऊन उभे राहिले। ज्याने आपल्या मस्तकावर जटा धारण केले आहेत, ज्याच्या हातात तस्बी आहे, ज्याने पायात तोडर घातले आहेत, ज्याच्या हातात ज्याचे डोळे विशाल आहेत, असा मलंगवेशी फकीर आपणापुढे उभा राहिलेला पाहून कबीरदास त्याच्याकडे निरखून पाहू लागला। त्या फकीराने कबीराजवळ वस्त्राची याचना केली आणि कबीरास दरडावून तो बोलला, खुदा हा निर्विकार असून तू निर्गुणाला जाणत नाहीस, तू त्याला खुदाची आठवण सोडून या ठिकाणी सगुण अशा रामाचे कसले भजन करतोस। फकीराचे बोलणे ऐकून कबीराने भाषण केले, निराकार काय आणि साकार काय, सर्व एकच आहे, तू पिजले असले किंवा वितळले असले तरी ते आपणाला घृतपणा कधीही सोडित नाही। सुवर्ण आणि अलंकार या न्यायाने अविनाशी असे जे अव्यक्त तेच आकारास येऊन भक्त कार्याकरता त्याचा सगुण वेश प्रगट होतो। कबीराची वचने ऐकून फकीराने तो मुद्दाच सोडून दिला आणि पुन्हा वस्त्राची भिक्षा मागितली। त्याच्या याचनेप्रमाणे कबीराने राहिलेला अर्धा शेला फकीराच्या अंगावर टाकून फकीरास निरोप दिला। शेल्याची वाट अशा प्रकारे लागल्याबद्दल कबीराचे मन अस्वस्थ झाले काय, मुळीच नाही। वर्षाकाळ संपून गेल्यावर आकाश जसे निर्मळ दिसते त्याप्रमाणे त्या शेल्याच्या अर्ध्या तुकड्याची उपाधी संपल्यामुळे कबीरदास काळजीमुक्त झाल्याबद्दल आनंदच मानू लागला। यानंतर रामचंद्रांनी वृद्ध ब्राह्मण वेश धारण केला आणि ते कबीराच्या घरी गेले। त्यांनी कबीर मातेला कबीराचा सर्व वृत्तांत निवेदन केला
आपल्या मुलाने शेल्याचे दोन तुकडे करून ते भिकाऱ्यांना वाटून टाकले हे ऐकताच त्याची माता संतापली. त्या म्हाताऱ्यालाच वाटाडी करून ती क्रोधवश झालेली आई त्या ओस घरात प्राप्त झाली. एखाद्याला नांगी मारल्यानंतर विंचू जसा दडून बसतो तसा आपला दडून बसलेला अपराधी मुलगा दृष्टीस पडताच ती मोठ्याने ओरडली, कारट्या माझा शेला कोठे आहे तो? घेऊन ये अगोदर, नाही तर तुझ्या अंगाच्या चिंधड्या करीन. मातेची क्रोधयुक्त वाणी श्रवण करून तिला उत्तर देण्यास कबीर ठिकाणावरच नव्हता. मान अपमान बुद्धी विषय प्रेम यांचा त्याग करून आणि देहातीत होऊन कबीर रामभजनात मन स्थिर करून बसला होता. त्याच्या तोंडून काहीच उत्तर येत नाहीसे पाहून त्याच्या आईने त्याला अनेक प्रकारे गाली प्रदान केले, तरीही कबीर शांतच बसला आहेसे पाहून त्याला शिक्षा करण्याच्या बुद्धीने ती एखादी काठी पाहू लागली. इतक्यात बरोबरच्या वृद्ध ब्राह्मणाने लांब उभे राहून तिच्या पुढे एक काठी टाकली. त्या रागावलेल्या बाईने कबीराच्या पाठीवर जोराने काठ्या ओढण्यास सुरुवात केली. ज्याने मनाने सर्व संग परित्याग केला, ज्याने पंचविषयांना पायात तळी घातले, ज्याला सर्व जगत ब्रह्ममय दिसू लागले, ज्याला हरिचरणापासून अन्य जगाचा भासही होईनासा झाला, त्याच्या नाशवंत शरीरावर तरवारीने वार केले, अगर त्याच्यावर रखरखीत निखाऱ्यांचा वर्षाव केला तरी त्याला काय गुमान वाटणार? कबीराच्या मातेने काठ्यांचा प्रहाराने कबीराच्या पाठीचे धिरडे केले तरी हरिरूप झालेला भक्त देहावर येईना. त्या भक्तराजाच्या पाठीवर बसणाऱ्या तडाक्याने तो वृद्ध ब्राह्मण विव्वळ होऊ लागला. काठीच्या प्रत्येक घाताबरोबर तो ब्राह्मण रूपी परमात्मा आरोळ्या मारू लागला. महाराजा सपाट्याने तो कापू लागला. सर्व सैन्याचा निपात झाला म्हणजे तळमळणाऱ्या राजाप्रमाणे तो ब्राह्मण हळूहळू लागला. बालकाचा क्षळ पाहून जसे मातेचे अंतःकरण तुटते तद्वत कबीराची दशा पाहून परमात्मा व्याकुळ झाला. कबीराला मिळणारी सर्व शिक्षा आपणास भोगावी लागत आहे असे जाणून तो वृद्ध ब्राह्मण घाबरून जाऊन कबीर मातेला उद्देशून बोलला, मातोश्री आता ही शिक्षा पुरे करा. मी बळीला छळावयास गेलो असता जसे माझ्या गळ्यातच द्वारपाळाचे काम पडले त्याप्रमाणे या प्रकारातलेही कपटही मलाच भोगावे लागत आहे. माझे अनंत भक्त झाले पण या कबीराप्रमाणे मला मार मात्र कोणी दिला नाही. आता हात थांबवा, माझ्याने आता हा चोप सोसवत नाही. ब्राह्मणाच्या तोंडचे उद्गार ऐकून कबीराच्या आईने प्रहार बंद करून त्याच्याकडे दृष्टी टाकली. तो त्या वृद्ध ब्राह्मणाच्या अंगावर ओळ उठले असून त्यातून रक्त गळत आहे असे पाहून ती अगदी भांबावून गेली. तिला त्यातील काहीच उमजे ना, तिला फार वेळ शांशक ठेवू नये या विचाराने लागलीच रामचंद्रांनी विप्रवेश टाकून आपले सत्य स्वरूप प्रगट केले. हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे, मस्तकावर दैदीप्यमान मुकुट शोभतो आहे, आकर्ण नयनांची अपूर्व शोभा दिसत आहे, कर्णामध्ये अति सोज्वल कुंडले चमचमत आहेत, गळ्यामध्ये कौस्तुभ व वैजयंती शोभत आहे, पितांबराची कास घातली आहे, चरणामध्ये नुपुर धारण केली आहेत. अशा प्रकारचे जानकीवराचे रूप प्रगट होताच कबीराचे डोळे उघडले. त्या स्वरूपाची कोटी सूर्यासमान शोभा पाहताच कबीराने भगवंतांच्या चरणास घट्ट अशी मिठी मारली. कबीराला उत्थापन देऊन रामचंद्राने त्याला आपल्या पोटाशी धरले आणि सांगितले, अमूल्य हिरा असला तरी त्याला आपल्या भांडारात ठेवण्यापूर्वी सज्ञान नर त्याच्यावर घनाचे घाव मारून त्याची कसोटी पाहतात, त्याप्रमाणे तुझी परीक्षा करून मी तुला स्वभांडारात ठेवले आहे. आता तुला मी सदैव स्वतःच्या हृदय संपुटात ठेवीन. इतके सांगून देवानी कबीराच्या मातेला आलिंगन देऊन म्हटले, तू माझ्या कबीराची माता असल्या कारणाने माझ्याने तुझे भाग्य वर्णवत नाही. कबीराचे घराणे सांगण्यास आलेला वृद्ध ब्राह्मण साक्षात प्रभू रामचंद्र आहे असे समजून येताच त्या कबीर मातेलाही गहिवर दाटला. कबीरासारख्या पुत्राची माता म्हणून घेण्यात तिला धन्यता वाटली. पुत्राच्या पुण्याईनेच आपल्याला रामचंद्रांचे दर्शन घडले या आनंदात तल्लीन होऊन तिने आपला पुत्र हातात धरला आणि श्री रामचंद्र मंगलकारक आशीर्वाद देऊन अदृश्य झाल्यावर ते माता पुत्र स्वगृही निघून गेले. या प्रकारे अध्याय 5 समाप्त झाला. पुढील व्हिडिओ संत श्री कमालाची कथा पाहूयात. व्हिडिओ जर आवडला असेल व अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक जरूर करा.